नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, JMFC प्रिलिमच्या आपण ऑलरेडी दोन बॅचेस आपण सुरू केलेल्या होत्या 2024 साठीच. दोन्ही बॅचेसमध्ये 250 ॲडमिशन्स आता कम्प्लीट झालेले आहेत आणि स्ट्रेंथ ठेवलेल्या असल्यामुळे आपण आता तिसरी बॅच त्याच्यामध्ये JMFC प्रिलिमसाठी आपण अनाऊन्स करतोय. या बॅचबद्दल सुद्धा सर्व माहिती तुम्हाला सविस्तर देण्यासाठी तसेच JMFC च्या प्रिलिमच्या परीक्षेच्या येणाऱ्या अपडेट बद्दल सुद्धा एक अपडेट आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर हा तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्या. मित्रांनो, JMFC प्रिलिमची आपली थर्ड बॅच जी आहे, आता ह्या बॅच बद्दल माहिती जर सांगायचं म्हटलं तर तुमचं एक मिनिट हा ठीक आहे. तर ही सुद्धा जी बॅच आहे आपली, याच्यामध्ये सुद्धा आपण नवीन जे क्रिमिनल कायदे आहेत, ठीक आहे, त्याच्यापासूनच आपण सुरुवात करणार आहोत. नवीन क्रिमिनल कायदे आता सगळीकडे लागू झालेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि MPSC सुद्धा जे नवीन सिलेबस रिलीज करत आहे त्याच्यामध्ये त्यांनी आता बरेच सिलेबस रिलीज केले. म्हणजे लॉ ऑफिसरचा सिलेबस त्यांनी रिलीज केला, त्याच्या अगोदर असिस्टंट रजिस्ट्रारचा सिलेबस त्यांनी रिलीज केला. तर जेवढे MPSC चे नवीन सिलेबस येत आहेत त्या प्रत्येक सिलेबसमध्ये भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम जे आहे हेच तीन कायदे असणार आहेत हे आपल्याला आता क्लिअर झालेलं आहे. तर आपली सुद्धा जी बॅच आहे थर्ड बॅच ही सुद्धा या तीन नवीन क्रिमिनल लॉज पासून सुरू होणार आहे, ठीक आहे. तर ज्या पुन्हा लोकांना, म्हणजे आपले जे जुने विद्यार्थी आहेत समजा, किंवा ज्यांना फक्त हे तीन क्रिमिनल लॉज पाहिजेत, तर हे लोक सुद्धा फक्त 5000 रुपये फीज भरून हे तीन क्रिमिनल लॉजचे लेक्चर तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण मिळतील संध्याकाळी 7:30 ते 9 मध्ये आणि ह्या लेक्चरचं रेकॉर्डिंग सुद्धा तुमच्याकडे 4 महिन्यासाठी तुम्हाला तो कोर्स आपण देतोय. 4 महिन्यापर्यंत याचं रेकॉर्डिंग पण तुमच्याकडे राहील. आपल्या क्लासेसमध्ये या अशा बॅचेसला आपल्या कुठले व्ह्यू रिस्ट्रिक्शन वगैरे नसतात, तुम्ही ते लेक्चर किती वेळेसही पाहू शकता, ठीक आहे. म्हणजे रिव्हिजनसाठी तुम्ही ते लेक्चर परत जरी बघितलं 4 महिन्यापर्यंत तरी सुद्धा ह्या बॅचमध्ये काही अडचण नसणार आहे. ही झाली फक्त तीन क्रिमिनल लॉजच्या बॅचबद्दलची माहिती, ठीक आहे. त्यानंतर ह्या बॅचमध्ये ही फक्त तीन क्रिमिनल लॉजसाठी नाही आहे, सुरुवातीला आपण हे शिकवणार आहे पण ह्याच्यानंतर सुद्धा ह्या बॅचमध्ये जे आपले जे टोटल 12 विषय आहेत JMFC चे, हे टोटल 12 ला 12 विषय आपण ह्या बॅचमध्ये एका पाठोपाठ आपण, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत. ह्या 12 विषयांचं तुमचं लाईव्ह लेक्चर जे आहे हे संध्याकाळी 7:30 ते 9 मध्ये असणार आहे, ठीक आहे. आपले जे क्लासेसचे लेक्चर असतात हे लाईव्ह लेक्चर असतात. लाईव्ह लेक्चर म्हणजे तुमचा जो प्रश्न विचारण्याचा जो बॉक्स आहे तो कायम चालू असतो. लेक्चर चालू असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्न तुम्ही इथे विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल, ठीक आहे. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं, ठीक आहे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जर बाकी असेल तर तुम्ही परत व्हॉट्सअपला मेसेज करून तो प्रश्न विचारू शकता किंवा तुम्ही कॉल करून जरी तो प्रश्न विचारला तरी सुद्धा काही अडचण नाही, ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट डोक्यामध्ये अजिबात आणायची नाही की आपण ऑनलाईन बॅच करतोय म्हणजे आपले काहीतरी कन्सेप्ट अपूर्ण राहतील, ठीक आहे. ऑफलाईन बॅचमध्ये उलट क्लासमध्ये बसल्यानंतर तुम्ही एक वेळेस विचार करू शकता की आपण सगळ्या बाकी विद्यार्थ्यांसमोर कसा प्रश्न विचारायचा, ठीक आहे. पण ऑनलाईनमध्ये तसं काही नाही आहे, ठीक आहे. ऑनलाईनमध्ये तुम्ही प्रत्येक मिनिटाला जो तुम्हाला प्रश्न उपस्थित तुमच्या मनामध्ये येऊ शकतो तो तुम्ही कुठल्याही मोमेंटला प्रश्न विचारू शकता आणि त्याचं उत्तर तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये मिळत असतं, ठीक आहे. त्यामुळे ऑनलाईन बॅच आहे त्याच्यामुळे फक्त वन वे लेक्चर होईल असं अजिबात नाही आहे, ठीक आहे. वन वे लेक्चर आपल्याला अजिबात आवडत नाहीत आणि आपल्या क्लासमध्ये आपण ते तसं सपोर्टही करत नाही, ठीक आहे. प्रत्येक लेक्चर 2 वे लेक्चर असेल. तुम्हाला पडलेला प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी इन्स्टंट सॉल्व्ह केला जाईल आणि त्याचे उत्तर सुद्धा बाकीचे लोक सुद्धा त्याच्यामध्ये ऐकतील. म्हणजे बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा पडणारे जे प्रश्न आहेत हे सगळे सुद्धा तुमच्या क्लासमध्ये क्लिअर होऊन जातील, ठीक आहे. याचा फायदा काय होतो की माझ्याकडनं जर समजा एखादी गोष्ट सांगायची राहिली तर क्लासमधले दुसरे 10 विद्यार्थी त्याच्यावर प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचा सुद्धा उकल होऊन जाते. त्यामुळे संभावित जेवढे प्रश्न आहेत, जो प्रत्येक प्रॉबेबल प्रश्न कुठेतरी परीक्षेला विचारला जाऊ शकतो, जो प्रत्येक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कुठेतरी एक्झामिनरच्या डोक्यामध्ये प्रश्न विचारताना येऊ शकते, ती गोष्ट आपल्या क्लासमध्ये क्लिअर होऊन जाते, ठीक आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये असा काही प्रश्न वगैरे राहणार नाही आहे. अशा पद्धतीने आपण ते क्लिअर करणार आहोत आणि हे जे आपलं जे प्रत्येक लाईव्ह लेक्चर आहे, ठीक आहे, आपल्या क्लासचं जे प्रत्येक लाईव्ह लेक्चर आहे हे प्रत्येक लाईव्ह लेक्चर त्याच्यामध्ये याचं रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर 40 दिवसांसाठी अवेलेबल असतं, ठीक आहे. हे 40 दिवस आपण का ठेवलेले आहेत, म्हणजे अगोदरच्या ज्या आपल्या बॅचेस होत्या त्याच्यामध्ये आपण हे लेक्चर 5-5, 6-6 महिन्याचे देऊन टाकले विद्यार्थ्यांना की तुम्ही 5 महिन्यापर्यंत ते लेक्चर कधी बघू शकता, ठीक आहे. अजूनही एक बॅच तशी आहे
म्हणजे आपली 15,000 रुपये फीस असते त्याची, आणि ती 1 इयरची बॅच आहे. ह्या 1 इयरच्या बॅचमध्ये 40 दिवसामध्ये ते लेक्चर अजिबात जात नाही. एकदा झालेले लेक्चर म्हणजे आपल्या बॅचच्या ड्युरेशनचा जो 1 इयरचा जो ड्युरेशन असतो ते वर्षभर ते सगळे लेक्चर तिथे राहतात. कुठल्याही लेक्चरला कुठलंही व्ह्यू रिस्ट्रिक्शन वगैरे नाही आहे, तुम्ही ते लेक्चर परत परत त्या ठिकाणी बघू शकता. तर तशी एक बॅच अजूनही आपल्याकडे आहे, ठीक आहे. पण ही जी रेग्युलर बॅच आहे, होतं काय की एकदा जर आपल्याला अशा पद्धतीने रेकॉर्डेड लेक्चर मिळाले आपण ते ड्युरेशनमध्ये कम्प्लीट करत नाही, ठीक आहे. मग त्यामुळे आपण काय केलेलं आहे की 40 दिवसाचा आपण लिमिट दिलेला आहे. 40 दिवसामध्ये तुम्ही ते लेक्चर 10 वेळेस बघा किंवा 40 दिवस रोज एकदा बघा तरी सुद्धा त्याला काही अडचण नाही आहे. झालेलं प्रत्येक लेक्चर 40-40 दिवस त्याच्यामध्ये तिथे राहील. मुळात ही लाईव्ह लेक्चरची बॅच आहे. जर तुमच्यातला असा कुणी असेल ज्याला वाटत असेल की मला फक्त रेकॉर्डेडच पाहिजे, तर रेकॉर्डेडवाल्यांना आपण तसे सुद्धा या पद्धतीने सुद्धा आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यांना ते कम्पॅरेटिव्हली जास्त ड्युरेशनसाठी सुद्धा मिळू शकतात. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की संध्याकाळी 7:30 ते 9 मध्ये लाईव्ह लेक्चर असेल, त्याचं जरी मिस झालं तरी त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता. तसे 50% विद्यार्थी असेच असतात जे लाईव्ह लेक्चर अटेंड करत नाहीत आणि ते रेकॉर्डिंगमध्ये नंतर बघतात, तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा ते फॉलो करू शकता. त्यामुळे वेळेचं बंधन अजिबात नाही आहे. तुम्ही कधीही त्याच्यामध्ये ते लेक्चर कम्प्लीट करू शकता, परत परत कम्प्लीट करू शकता. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्ही आपली परत एकदा रिफ्रेश करू शकता. होतं काय की आपण एखाद्या वेळेस कुठेतरी ते कानावर ऐकलेलं असतं, खास करून जे नवीन विद्यार्थी असतात, नवीन नवीन लॉ झालंय अशा विद्यार्थ्यांना एकदा सांगितलेली गोष्ट जी आहे ती डोक्यात बसेलच असं नाही, तर त्यांना ते कॉन्क्रीट करण्यासाठी परत परत ऐकणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट सुद्धा तुमची या बॅचमध्ये सॉल्व्ह होऊ शकते. प्रत्येक लेक्चर तुम्ही दुपारी उद्या दुसऱ्या दिवशी दुपारी दुपारच्या वेळ जो वेळ असतो तुमच्याकडे त्या वेळामध्ये तुम्ही 2-3 जर तुम्ही ते लेक्चर बघून घेतलं तर ते अजून जास्त कॉन्क्रीट होतं. आणि एकदा जो एखादा कन्सेप्ट जर कॉन्क्रीट झाला तर तो कन्सेप्ट आपला त्याच्यामध्ये आपल्या डोक्यातनं कायमचा जात नाही, ठीक आहे. आणि आपल्याला जो आहे तो MCQ सॉल्विंग करताना सुद्धा कन्फ्युजन होत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मेरिट फक्त कशामुळे राहतं, ठीक आहे, की म्हणजे मेरिट राहण्यामागचं मेन एक अजून कारण असं असतं, महत्वाचं कारण की त्यांचे 10 प्रश्न चुकले, ठीक आहे. 10 प्रश्न कसे काय चुकू शकतात. जर JMFCच्या एक्झाममध्ये काही विद्यार्थ्यांना 95-95, 96-96 मार्क मिळतात 4 प्रश्न जर कॅन्सल केले तर, आता 55 मेरिट लागल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना 95-95 मार्क आहेत. जर 95 मार्क मिळवण्यासारखं जर असेल तर तशा पेपरमध्ये एखाद्याचे 10 प्रश्न कसे काय चुकू शकतात, ठीक आहे. त्याच्या मागचं कारण हेच आहे की ती लेक्चर फक्त एकदा ऐकलेलं आहे, ते कधीतरी कुठून तरी कानावर पडलेलं आहे, परत त्याचं रिव्हिजन जास्त झालेलं नाही आहे, ती गोष्ट परत परत आपण ऐकलेली नाही आहे. या सगळ्या कारणांमुळे आपलं जे आहे ते असे प्रकारचे गडबड आपल्यासोबत होऊ शकते. तर ती गडबड जर आपल्यासोबत होऊ द्यायची नसेल, हे 10-10 प्रश्न जर आपले चुकू द्यायचे नसतील कन्फ्युजनमुळे फक्त ऑप्शन ए का ऑप्शन बी, तर अशा वेळेस तुम्हाला एकच पर्याय असतो, ते म्हणजे ते लेक्चर थोडं परत परत ऐकणे. एकदा क्लासमध्ये बसले लेक्चर ऐकले मस्त वाटलं एकदम, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर निघून गेले आणि दुसऱ्या तिसऱ्या एक 8 आठवड्यानंतर त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी विसरून चालले तुम्ही, तर असा प्रकार आपल्यासोबत व्हायला नको. एक एक लेक्चर तुम्ही 2-3-4 तुम्ही बघितलं, त्याचे नोट्सचं तुम्ही त्या पद्धतीने रिव्हिजन केलं. आपण क्लासमध्ये सुद्धा प्रॉपर डिक्टेशन असतं, जे लोक लिहित नाहीत त्यांच्यासाठी आपण त्या PDF सुद्धा तिथे ठेवलेले असतात, तर ते PDFही तुम्ही बघू शकता आणि आपल्या स्वतःची सुद्धा वही मेंटेन करू शकता. क्लासच्या वहीचा रोजच्या रोज तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि त्याच्यावर आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेतलेली आहे, ठीक आहे. म्हणजे 25+ टेस्ट आहेत त्याच्यामध्ये. जे आपण अभ्यास केलेला आहे तर आपल्याला स्वतःला इव्हॅल्युएशन करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं, तरच आपण मेरिटमध्ये कुठेतरी टिकून राहत असतो. अगोदरचा एक काळ असा होता की ज्याच्यामध्ये थोडंफार अभ्यास केला, थोडंसं सेल्फ स्टडी केलं, वाचलं, त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊन जायचं. पण आता जे आहे ते बाकी एक्झामिनेशनपेक्षा इकडे येण्याचा त्याच्यामध्ये चान्सेस वाढलेला आहे. लॉ मध्ये एवढ्या व्हॅकन्सी सुद्धा जास्त निघत आहेत की लोकांच्या लॉ एंट्रन्सला सुद्धा, म्हणजे ह्याचं कम्पॅरिझन तुम्ही इथे करू शकता की आपण ज्यावेळेस लॉला ऍडमिशन घेतले त्यावेळेस कॉलेजवाले बोलत होते की या आमच्याकडे ऍडमिशन घ्या, ठीक आहे. म्हणजे आपले फॉर्म कॉलेजचे शिक्षक लोक भरून ऍडमिशन करून घेत होते. माझ्या स्वतःच्या बाबतीत तसं झालं होतं, ठीक आहे. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. आता कित्येक लोकांना चांगल्या लॉ कॉलेजेसमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या लॉ कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळत नाही आहेत, एवढं कॉम्पिटिशन ह्या अशा प्रकारच्या परीक्षांमुळे वाढलेलं आहे. मग ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, जो बाकीचा सगळा क्राऊड जो परीक्षा देतो ह्या क्राऊडपेक्षा जर आपल्याला आपली उपस्थिती जर वेगळी दाखवायची असेल, तर अशा वेळेस तुम्हाला तुमचं प्रिपरेशन जे आहे ते अप टू द पॉइंटच करावं लागेल, ठीक आहे. फक्त करायचं म्हणून केलं 2 मार्कावर राहिलं, पर प्रिलिम निघाली मेन्सवर परत 2 मार्कावर राहिलं, अशा प्रकारचा अभ्यास त्याच्यामध्ये अजिबात करू नका, ठीक आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये अभ्यास जर करायचा असेल तुम्हाला तर या बॅचेस सोबत तुम्ही त्या पद्धतीने करू शकता, ठीक आहे. रोज संध्याकाळी म्हणजे आपली कंटिन्युटी सुद्धा मेंटेन राहिली पाहिजे, ठीक आहे. आपल्या आपण
जी मी जे तुम्हाला सांगितले की पहिल्या दोन बॅचेस सुरू झालेल्या आहेत, त्या पहिल्या दोन बॅचेसला सुद्धा आपण त्याच्यामध्ये सिलेबस संपवला आणि लगेच असं वाऱ्यावर सोडून दिलेलं नाही आहे, आपण त्यांनाही कंटिन्युअस करत आहोत. परीक्षा लांबत आहे, परीक्षा लांबत आहे या गोष्टीची जाणीव ठेवून, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा अभ्यासामध्ये म्हणजे कंटिन्युटी जाऊ नये म्हणून आपण त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड आपण करत राहतो. ठीक आहे, तुमच्या सुद्धा बॅच जे आहे ती म्हणजे जेवढं होईल तेवढं त्या पद्धतीने डिटेलमध्ये सिलेबस आपण घेण्याचा प्रयत्न करतो आणि बॅच आपण पुढे घालण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमचा सुद्धा एक्झाम पर्यंत कंटिन्युटी अभ्यासाची आपली मेंटेन राहावी, यासाठी जेवढा जमेल तेवढा प्रकारचा प्रयत्न आपण करत असतो. परीक्षा बऱ्याच वेळेस पुढे जात असते, बऱ्याच विद्यार्थ्यांचा ऑफलाईनचा सुद्धा आग्रह असतो, तर ऑफलाईनची सुद्धा बॅच आपण 17 तारखेपासून सुरू करत आहोत. ठीक आहे, 17 तारखेपासून हे आपलं पुणेमध्ये क्लासरूम आहे, कर्वे रोडवर आहे. कर्वे रोडवर तुम्ही SNDT कॉलेज जर तुम्ही म्हणजे तुम्ही बघितलं, SNDT कॉलेजच्या समोर बजाज शोरूम आहे. ठीक आहे, बजाज शोरूम ही केदार एम्पायर बिल्डिंगमध्ये आहे. या केदार एम्पायर बिल्डिंगमध्ये तुम्ही 4th फ्लोअरला आले तर तुम्हाला आपला क्लास आणि आपलं क्लासरूम वगैरे दिसून जाईल. ठीक आहे, कर्वे रोड, बजाज शोरूम, आणि त्याच्या वर 4th फ्लोअरला आले की तुम्हाला आपलं ऑफिस सापडून जाईल. किंवा SNDT कॉलेज अजून एक लँडमार्क, SBI बँक सुद्धा आहे, किंवा एक्झॅक्ट नळस्टॉप मेट्रो स्टेशनच्या खाली आहे. नळस्टॉप मेट्रो स्टेशन जरी तुम्ही शोधलं तरी सुद्धा तुम्हाला क्लास सापडून जाईल. तसा क्लास सापडणं काही मोठी गोष्ट नाही आहे, असं मेन रोडवरच असल्यासारखं आहे. तर इथे ऑफलाईन क्लासेस सुद्धा होणार आहेत, ज्यांना ऑफलाईनच यायची इच्छा आहे तर अशा लोकांनी ऑफलाईन सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, पण मी असं सजेस्ट करेल की ऑफलाईन लोक जे आहेत ते आपल्या ऑनलाईन बॅचेस सोबत कॉम्पिटिशन अजिबात करू शकत नाही. ठीक आहे, याच्या मागचं कारण असं आहे, ऑफलाईन क्लासेसवाल्यांना एकदा झालेलं लेक्चर परत ऐकता येत नाही, त्यांना त्याचं रिव्हिजन करता येत नाही. ऑनलाईनवाल्यांसाठी आपण जे मागच्या जे बॅचेसचे बरेच लेक्चर्स असतात, समजा IPC CRPC इव्हिडन्स वगैरेचे लेक्चर्स आता आपल्याला परत घ्यायचे नाही तर आपण असेच दिलेले आहेत, ते सुद्धा ऑनलाईनवाल्यांना लगेच मिळून जातात. त्याच्यानंतर ज्या क्वेश्चन पेपर अनालिसिस वगैरे आहेत तर ते सगळे सुद्धा त्याच्यामध्ये ऑनलाईनवाल्यांना लगेच मिळून जातात. मागच्या वर्षी जे सगळे क्वेश्चन पेपर, त्याच्या सगळ्या टेस्ट आहेत, ह्या 26 टेस्ट वगैरे ज्या आहेत ऑफलाईनवाल्यांचे, आपण क्लासरूममध्ये 2-4 टेस्ट घेतो आपण. ठीक आहे, पण ते सगळं सुद्धा ऑफलाईनवाल्यांना त्याच्यामध्ये मिळत नाही. ठीक आहे, त्यांना 3-4 टेस्ट फक्त मिळतील. हे सगळं जे आता ह्या टेस्ट कशा आहेत आपण ऑनलाईनवाल्यांना का देऊ शकतो, कारण ते ऑलरेडी ऍप्लिकेशनमध्ये आपल्याला टाकता आलेलं आहे आणि पेपर सगळे ऍप्लिकेशन स्वतः चेक करतं. तुम्ही पेपर सोडवल्यानंतर तुमचे किती उत्तर बरोबर आले, किती मायनसमध्ये गेले, कोणते उत्तर चुकले, कोणते प्रश्न चुकले, कोणत्या उत्तरामधलं काय लॉजिक चुकलं, हे पूर्ण सविस्तर डिस्कशन आहे. पेपरवरचं डिस्कशन सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं, कारण काय होतं की आपल्यापैकी बऱ्याच लोक अभ्यास खूप करतात पण ज्यावेळेस MCQ सोडवायला जातो त्यावेळेस आपल्याला ते सुटत नाही किंवा प्रश्न खूप चुकतात, कन्फ्युजन खूप जास्त होतं. मग अशा लोकांसाठी हे टेस्टचे डिस्कशन ऐकणं खूप जास्त गरजेचं आहे. हे जे 25 टेस्ट आहेत ह्या फक्त टेस्ट नाही आहेत, तर ह्या टेस्टवर सविस्तर डिस्कशन केलेलं आहे, ह्याचं इव्हॅल्युएशन लेक्चर्स त्याच्यामध्ये आपण कंडक्ट केलेले आहेत. त्या लेक्चरनुसार तुमच्या लक्षात येतं की इथे काय असायला पाहिजे होतं, काय लॉजिक होतं. एखादा प्रश्न जर एक्झामिनरने विचारलेला असेल तर त्या प्रश्नाच्या मागचं लॉजिक काय होतं, का हा असा प्रश्न विचारला, याचं ऑप्शन बीच उत्तर का आलेलं आहे, ए आणि बी मध्ये कन्फ्युजन 50% लोकांना होतं, का कन्फ्युजन होतं ए आणि बी मध्ये, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी समजून घेण्याचं जे काम आहे ते कुठेतरी आपल्या या टेस्टमध्ये आपण कंडक्ट करत असतो. त्यामुळे तुमच्यासाठी टेस्ट डिस्कशन सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्यामध्येच आपण MCQ सॉल्विंग टेक्निक सुद्धा डेव्हलप केलेलं आहे, तर त्या सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. तर मित्रांनो, ही आपली JMFC प्रिलिमची 3rd बॅच आहे. ज्या ज्या लोकांना 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या बॅचसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही, तुम्हाला हा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय स्क्रीनवरही दिसतोय समोरही दिसतोय, या नंबरवर तुम्ही फोन करून तुम्ही फीस जमा करून ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे ऍडमिशन आणि इन्क्वायरीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. ज्यांना ऑफलाईन बॅचला ऍडमिशन घ्यायचे, 17 ऑगस्टपासून आपण बॅच सुरू करतोय, 16 ऑगस्टपर्यंत तुम्ही फोनवर वगैरे तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करून घ्या आणि ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही 17 ऑगस्टपासून ऑफलाईन बॅचला सुद्धा येऊ शकता. ऑफलाईन बॅचचा टायमिंग संध्याकाळी 6 ते 7:30 असणार आहे आणि ऑनलाईन बॅचचा संध्याकाळी 7:30 ते 9 असणार आहे. तर हे दोन्ही टायमिंग आहेत ऑफलाईन बॅचच्या सुद्धा, जी पुणेमध्ये ऑफलाईन बॅच असणार आहे आणि ऑनलाईन बॅच जी आहे ती आपली तुम्ही तुमच्या घरी बसून, ठीक आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळीकडनं आपल्याकडे विद्यार्थी आहेत. ज्या मागच्या 2 बॅचेसमध्ये मी तुम्हाला 500 विद्यार्थी म्हटलं, एकही महाराष्ट्रातला असा जिल्हा नाही आहे किंवा एकही असं लॉ कॉलेज वगैरे नाही आहे, ठीक आहे, ज्या बॅकग्राऊंडचा आपल्याकडे कुठला विद्यार्थी नसेल. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक सगळ्या कुठल्या कॉलेजेसमधनं, सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधनं वगैरे सगळीकडनं विद्यार्थी आपल्या क्लासेसला एनरोल आहेत. ठीक आहे, तुम्हाला डेमो लेक्चर बघायचे असतील तर प्ले स्टोअरवर तुम्ही कराड कोचिंग क्लासेस असं टाका, किंवा सगळ्यात सोपा मार्ग हा जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतोय ह्या नंबरवर तुम्ही एक ऍप्लिकेशन लिंक असं मेसेज टाका. हे बिझनेस अकाउंट आहे, याच्यावरनं तुम्हाला लगेच ऍप्लिकेशनची लिंक मिळून जाईल. ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या,
ऍप्लिकेशन मध्ये डेमो लेक्चर्स बघा तुम्ही, ठीक आहे. ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये प्रश्न आहे की आपण कराड लॉ क्लासेस सोबत जुटायला पाहिजे का, जोडायला पाहिजे का, आपली तयारी अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकते का, तर अगोदर डेमो लेक्चर बघून घ्या. डेमो लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस विश्वास निर्माण होईल की या माणसासोबत आपली तयारी चांगल्या पद्धतीने होऊ शकते, त्यावेळेस तुम्ही बिंदास्त या नंबरला फोन करून तुम्ही आपलं क्लासेस जॉईन करून घ्या, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जरी काही माहिती असेल, जवळपास मी तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, ठीक आहे, म्हणजे क्लासेस बद्दल, नोट्स बद्दल, लाईव्ह लेक्चर बद्दल, ऍप्लिकेशन बद्दल किंवा अजून कशाबद्दल तुम्हाला काही समजत नसेल, फीस भरण्याबद्दल, तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि तुम्ही त्याच्यानंतर चौकशी वगैरे करू शकता. ऑफलाईनचं ऍडमिशन 16 तारखेपर्यंत तुम्हाला कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्ही 17 तारखेला ऑफलाईनला बॅचला येऊ शकता, ठीक आहे. ऑनलाईनचं ऍडमिशन सुद्धा तुम्ही फोन करून कन्फर्म करू शकता, ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.